मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील कर्मचारी झाले आक्रमक. शेवटी घेतला हा निर्णय, कोणता निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, आपणास विनंती राहील हे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. मागील काही दिवसापासून पेन्शन योजनेबाबत उलथापालथ झालेली आपल्याला दिसून येत आहे. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांकडून आता अशी मागणी घातली जात आहे की नवीन पेन्शन योजना ही रद्द करून सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी राज्यभरातील कर्मचारी अगदी जोरात धरून आक्रमक झालेले आहेत. हिवाळी अधिवेशन झाले त्या कालखंडात या मागणीने राज्य सर्वाधिक जोर धरला होता. 2022 डिसेंबर महिन्यातील झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये याच विषयावर नागपूर विधान भवनात चर्चा झालेली असल्याची आपल्याला दिसून आली. राज्य सरकारच्या माध्यमातून हा विषय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी नागपूरच्या विधान भवनामध्ये हिवाळी अधिवेशनमध्ये जुनी पेन्शन योजनेबाबत राज्यभरातील कर्मचाऱ्यांना लागू केली जाणार नाही असे मत व्यक्त केले आहे. ते मात्र हा निर्णय घेतल्यानंतर एक महिन्याची उपमुख्यमंत्र्याची सूर बदलली दिसून आले. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या या कालखंडामध्ये प्रसार करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी OPS योजना लागू केली जाईल याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शवली होती. परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाला एकूण 5 जागापैकी फक्त एका जागेवरच विजय मिळवता आला. जुनी पेन्शन योजनेचा जो काही मुद्दा होता त्या मुद्द्यामुळे भाजपला धक्का बसला आहे असे ज्या तज्ज्ञ लोकांचे मत व्यक्त केलेले आहे. दरम्यानच्या काळात आता जुनी पेन्शन योजना ही अत्यंत तीव्र झालेली असून 14 मार्च पासून महाराष्ट्र राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांना आम्ही संपावर जाऊ असा निर्णय घेतलेला असून आता अहमदनगर जिल्ह्यामधून या जुन्या पेन्शन योजनेबाबत तीव्र आक्रमकता दिसून येत आहे. एकंदरीत बघितले तर मित्रांनो 14 मार्च पासून सुरू होणाऱ्या बेमुदत नियोजनामुळे काम बंद आंदोलनात आता शिक्षक वर्ग, जिल्हा परिषद शिक्षकेतर संघटना, कृषी संघटना, ग्रामसेवक, महसूल इत्यादी दिसून येत आहे. या माध्यमातून आता शासनाच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत. जर वेळोवेळी शासनाने याबाबतचा निर्णय काढला नाही तरी आंदोलन तीव्र होऊ शकते. आम्ही तुम्हाला आपच्या लेख आपच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की 2005 नंतर जे नागरिक शासकीय सेवेत रुजू झाले आहेत अशा नागरिकांना जुनी पेन्शन योजना आकारणे जाणार नाही, अशा नागरिकांना नवीन पेन्शन योजनेचा लाभ देण्यात येईल. मात्र मित्रांनो नवीन पेन्शन योजनेमध्ये कित्येक दोष आपल्याला आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे कर्मचारी या योजनेचा विरोध करत आहेत. जी OPS म्हणजे जुनी पेन्शन योजना आता राज्यभरातील कर्मचाऱ्यांना मिळेल की नाही असा प्रश्न पडत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशभरातील इतर राज्यांमध्ये देखील नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी याबाबत नागरिक आक्रमक झालेले आहेत. यामध्ये राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, झारखंड अशा राज्याचा समावेश आहे. मित्रांनो आपणास काय वाटते, आपले मत नक्की करवा. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.